कोपरखैरणे येथील ब्लॉक काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष सुनीलजी पारकर यांची नवी मुंबई काँग्रेस इंटक जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ही नियुक्ती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष श्री सुभाष कानडे तसंच जिल्हा अध्यक्ष अनिलजी कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। तसंच ही नियुक्ती कामगार नेते रवींद्रजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आली आहे। श्री सुनील पारकर हे गेल्या 3 वर्षांपासून काँग्रेसच्या माध्यमातून कोपरखैरणे विभागात सामाजिक काम करत आहेत। व्यसनमुक्ती तसंच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला कोपरखैरण्यात वाढवण्याचं काम करतात। दरम्यान त्यांची नवी मुंबई काँग्रेस इंटक जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांसह सर्वांनीच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय। सुनील पालकर यांची आज आम्ही नवी मुंबई इंटकच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे। सुनील पालकर हे चांगले ऍक्टिव्ह धडाडीचे कार्यकर्ते आहेत। सुनील पालकर नवी मुंबई इंटकच्या माध्यमातून नाका कामगार असो, सफाई कामगार असो, कंत्राटी कामगार असो किंवा इतर कोणताही कामगार असो, जो कामगार वर्गाला न्याय देतील अशी अपेक्षा मी करतो। नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच लॉग इन करा www.शिवबंधन न्यूज.com ला।